मोठे मोठे ते सरदार कसे केले त्यांनी गारा सब निघाल मैदानी माझ्या राजाची तलवार सब निघाल मैदानी माझ्या राजाची तलवार कीर्तनाचे स्वर ब्रँड मराठीवर लक्षात ठेवा एक ना एक दिवस जायचंय म्हणून विचार करा का नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ हे कळलं ना माणूस जरा चांगला वागतो मौतीला जा एखाद्याच्या माणूस मौतीला गेला की त्या दिवशी असा आवाकच होतो माणसाचं काय खरं नाही बा कधीपर्यंत तेवढे दोन तास काय खरं आहे माणसाचं अरा कधीपर्यंत ते स्मशान वाटत आहे तोपर्यंत जोपर्यंत माणूस स्मशानभूमीत आहे तोपर्यंत म्हणतो बघा माणसाचं काही खरं नाही राव माणसा नीट राहिलं पाहिजे आणि तसं म्हणणारा पुन्हा कोणासोबत नीट वागत नाही येतो ना माणसामध्ये पुन्हा मला बऱ्याच वेळा ऐकलं मी आई बरेच लोक असे मांजर आडवं गेले की माघारी फिरतात नाही म्हणतात मांजर आडवं गेले आई मांजर आडवं गेल्यावर काहीच फरक पडत नाही तो आडवाच प्राणी आडवच जाणार उभा प्राणी आडवा जाऊ नये उभे प्राणी आडवे जातात लक्षात आणि चांगल्या कामाला आडवं जातात काही काही लोक चांगल्या कामाला आडवं जातात आडवा प्राणी कधी कुणावर जळत नाही उभा प्राणी जळतो जळणं हा लागलेला रोग आहे म्हणून बाबा हे विचार कर तुझे राहिले किती दिवस आता बघा तुम्ही माझे एक वाक्य बोलू का मोठे माणसं कधीच कुणावर जळत नाहीत ऐका मोठे माणसं कधीच कुणावर जळत नसतात आणि जळणारे माणसं आयुष्यात कधी मोठे होत नसतात कळन तुम्हाला काय आहे दादा हे किती दिवसाचं आहे सोबती आपलं आह आणि मोठेपणा कशाचा असतो कोणाला पैशाचा मोठेपणा कशाचा असतो कोणाला पैशाचा कोणाला प्रॉपर्टीचा कोणाला पदाचा कोणाला प्रसिद्धीचा कोणाला रूपाचा कोणाला ज्ञानाचा मी तर म्हणतो दादा पैशाचा तर मोठेपणा नसावाच हो पैसा नसावा असं म्हणत नाही मी पैसा नसावा असं म्हणत नाही मी तर असं म्हणतो तुमच्या खिशात नेहमी पैशाचा खळखळाट असावा पण त्यामाग कधीच कुणाचा तळतळाट नसावा कळलं ना पैसा कसा असला पाहिजे जोडवणी धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करू उदास विचारे वेच ऐका ना दादा मी आता एक वाक्य बोललो कशा कशाचा गर्व आहे नका डोळे धुरे भरून राहू कशा कशाचा आहे कशा कशाचा गर्व आहे आपल्या डोळ्यावर कोणाला प्रसिद्धीचा आहे कोणाला बोलण्याचा आहे कोणाला गायकीचा आहे कोणाला वाजवण्याचा आहे बोलू का एक वाक्य चला सगळ्यांची माफी मागून बोलतो माझ्यासही सगळे सहभागी आले ह्याच्यात बरं का चला बोलणाऱ्याला कधीच बोलण्याचा गर्व नसू नये कारण बोलणाऱ्याला तेव्हाच किंमत असते ज्यावेळी लोकांना पुढच्यांना बोलायला येत नसतं म्हणून आपल्याला किंमत असते आपल्याला किंमत का असते वाजवणाऱ्याला किंमत का असते लोकाला वाजवायला येत नसतं म्हणून वाजवणाऱ्याला किंमत असते गायन करायला किंमत कधी असते लोकांना गाता येत नसतं म्हणून गायकाला किंमत असते गोऱ्या माणसाला किंमत कधी असते जगात काळे माणसं आहे म्हणून गोऱ्या माणसाला किंमत आहे ज्ञानी माणसाला किंमत कधी आहे जगात अज्ञानी माणसं आहे म्हणून ज्ञानाला किंमत आहे सगळेच ज्ञानी असते तर कोणी कोणाचं ऐकायचं होतं महाराज म्हणून गर्व नसावा नका डोळे भरून राहो नका डोळे धुरे भरून राहो का तर काय खरंय दादा तुझं नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ कुठलाच गर्व नव्हता माझ्या राजाकडं कुठलाच एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव नाही आजोबाचं नाव नाही मालोजीराजाचं नाही ना शहाजीराजाचं नाही ना जिजाऊ मासाहेबांचं नाही आणि स्वराज्य होत सगळ्यांचंच नाव इथं बस स्वराज्य होत स्वतःचं नाव कधी आपण एवढूसा बंगला बांधतो अख्ख्या सगळ्या खानदानाची नावं एक गोष्ट बोलून जातो चला ऐका नीट माझ्या राजानं कधीच
स्वतःच्या नावासाठी नाही केलं, एवढंच नाही तिकडून गोंधळ यायला हो जरा, विठ्ठला विठ्ठला कधीच कुठलं नाव नाही, नाही तवाची नाव होते ना बाकीच्यांचे, अरे मोगलांचं राज्य होत ती होती मोगलशाही, आदिलशहाचं राज्य होत ती होती आदिलशाही, निजामांचं राज्य होत ती होती निजामशाही, आणि भोसल्यांचं राज्य होत तरी त्याचं नाव आहे स्वराज्य। कुठाय भोसलेशाही, कुठाय भोसलेशाही, त्याचं नाव आहे स्वराज्य। म्हणताल असत भोसलेशाही निर्माण केलं होत पण नाही, आणि एका एक सांगतो, मोठे मोठे माणसं मारले पण गर्व कधीच नाही केला, म्हणले कधी अफजल खान मी मारतोय मोठा आहे, शाहिस्ते खान मी मारतोय मोठा आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे मोठे पण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिका, आणि आजच्या शिवचरित्र येणारी शिवजयंती जवळ आली म्हणून सांगतो, शिवचरित्रातून शिवभक्तांनी एक गोष्ट घेऊन जावी, छोट्या छोट्या लोकांच्या नादी लागायचं नाही, माझा राजा छोट्या छोट्या माणसाच्या नादी लागला नाही, लय ग्रामपंचायतमध्ये अडकून पडायचं नाही, आलं लक्षात, मोठं व्हायचं असलं तर मी सरपंच या नात्यानं सांगतोय तुम्हाला, मी सुद्धा आहे, मला सगळं माहिती आहे दादा गावातलं, भोगलंय मी हे सगळं, छोट्या छोट्या गोष्टीच्या नादी लागायचं नाही, माझा राजा छोट्या मोठ्या गोष्टी, ताना जातोस कोंडाना घ्यायला, इथं शिवाजी महाराज म्हणले नाही, मी बाजीला नाही म्हणले, बाजी तू नको मीच थांबतो खिंडीत आडवा, अरे मग पुढं कोण जाईन, शाहिस्ते खान संपवायचा आहे, शाहिस्ते खान संपवायचा आहे, बाजी खिंड अडवून धराल तुम्ही, होय की होय की राजा, लाख मेला तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे या भावनेनं माणसं काम मारायला तयार होत होते, हे स्वराज्य होतं। मी बोलतोय मोठे मोठे कामं करायचे, मोठं व्हायचं असेल तर मोठे मोठे कामं करायचे, छोटे छोटे नाही करायचे, माझ्या राजाने कोण मोठे मोठे माणसं मारले, अफजल खान मी मारतो, शाहिस्ते खान मी मारतो, छोट्या मोठ्या कामावर मावळ्यांना पाठवलं, बाजी खिंड तुम्ही अडवा, तानाजी शिवंकड तुम्ही घ्या, आणि अफजल खानाला मारताच्या वेळी माझा राजा गेला रे, शाहिस्ते खानाला मारताना माझा राजा गेला, मोठ्या मोठ्या सरदारांना संपवायला स्वतः राजा गेले, म्हणून नाव मोठे दादा, उगाच मोठे पण भेटत नाही, मोठे मोठे ते सरदार कसे केले त्यांनी गारा, जब निघाल मैदानी माझ्या राजाची तलवार, निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार, सभा निघाली मैदानी माझ्या राजाची तलवार, निघाली मैदानी माझ्या राजाची तलवार, मोठे मोठे ते सरदार कसे केले त्यांनी गार, मोठे मोठे ते सरदार कसे केले त्यांनी गार, सभा निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार, सभा निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार, या राजगडावर ते माझ्या शिवबाचे मूर्ते, गेले राजे होऊ दे या महाराष्ट्रावर ते, राजा होऊ दे या महाराष्ट्रावर ते, गेलं महाराष्ट्राचं स्वन, गेलं महाराष्ट्राचं स्वन, माझ्या शिवबान थोरा कशी गुस्सा त्यार पारा, माझ्या राजाची तलवार कशी गुस्सा त्यार पारा, माझ्या राजाची तलवार, माझ्या राजाची तलवार, माझ्या राजाची तलवार, मोठे मोठे ते सरदार कसे केले त्यांनी गारा, मोठे मोठे ते सरदार कसे केले त्यांनी गारा, सभा निघाल मैदानी माझ्या राजाची तलवार, सभा निघाल मैदान माझ्या शिवबान थोरा कशी गुस्सा त्यार पारा, माझ्या राजाची तलवार कशी गुस्सा त्यार पारा, माझ्या राजाची तलवार, माझ्या राजाची तलवार, माझ्या राजाची तलवार, मोठे मोठे ते सरदार कसे केले त्यांनी गारा, मोठे मोठे ते सरदार कसे केले त्यांनी गारा।